मनसेने मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर क्रिकेट खेळत सत्ताधारांचा निषेध केलाय. दत्तक तत्वावर मैदान उद्यानं देण्याच्या धोरणाविरोधात मनसेनं हे क्रिकेट आंदोलन केलं. मनसे नगरसेवकांनी सभागृहाबाहेरच क्रिकेटचं मैदान थाटून सत्ताधारांचा निषेध केला. काल महापालिकेनं हे वादग्रस्त धोरण मंजूर करून घेतलं. विशेष म्हणजे भाजपचाही आधी या विधेयकाला विरोध होता, मात्र आयत्या वेळी भाजपनं घुमजाव करत या धोरणाला पाठिंबा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा या धोरणाला कडाडून मात्र विरोध आहे. मोकळे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. काळजीवाहू तत्वावर दिलेल्या जागांचं रूपांतर जिमखाना, क्लब हाऊसमध्ये केल्याचा पूर्वानुभव असतानाही हे नवं धोरण मंजूर करण्यात आलंय. आणि एकूणच या क्रिकेट गेमचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. काल मुंबई महापालिका सभागृहात उद्याने आणि मैदाने दत्तक तत्वावर देण्याचा ठराव सहमत झाल्यानंतर त्याच्या विरोधात या ठिकाणी मनसे नगर जे नगरसेवक आपल्याला दिसत आहेत ते संपूर्णतः या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत. कारण या ठिकाणी इथून पुढे आता क्रिकेट खेळण्यासाठी किंवा खेळण्यासाठी मैदाने मिळणार नाहीत असा आरोप जो आहे ते मनसे नगरसेवकांचा आहे. आणि यामुळं या ठिकाणी हे संपूर्ण नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी क्रिकेट खेळतायत. संपूर्ण निषेध या धोरणाचा केला जातोय. आपल्यासोबत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आहेत. असा जो निषेध केला जातोय कारण काय काय सांग. काल ज्या पद्धतीने ही पॉलिसी पास झाली आज मुलांना खेळायला मैदान उरणार नाहीयेत, त्यामुळे हेड ऑफिस हेच मैदान असणार आहे मुलांना खेळण्यासाठी. या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन क्रिकेट आंदोलन घेतलेलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कुठलेही शुल्क जे आहे ते कमी शुल्क आकारले जाणार. मैदान यांनी गिळंकृत केलेली आहेत. आज तिकडे सामान्य माणसाला खेळायला मिळतंय का? आज मातोश्री असेल, दहिसरचा क्लब असेल, कुठले जेवढे क्लब आहेत कुठे कोणाला खेळायला मिळतंय? आज आमची जर लहान मुलांना जर खेळायला मैदान मिळणार नसतील तर आम्ही हेड ऑफिस मैदान करू. आणि याच्यानं झालं तर आम्हाला मंत्रालयात घुसावं लागेल, त्यांनी लक्षात ठेवावं. अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्णतः हे क्रिकेटचं मैदान या ठिकाणी बनवलेलं आहे. सर्व नगरसेविका आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत. बामा, या ठिकाणी नगरसेवक म्हणून तुम्ही आता क्रिकेट खेळताय, काय कारण आहे, काय सांगाल काय? काल आमच्या गोरगरीब जनतेचे जे मैदान आहे, गोरगरीब जनतेच्या मुलांना जे खेळण्याचे मैदान आहेत, हे सत्ताधारी पक्षाने ही स्वतःच्या पुढाऱ्यांमध्ये लोकांना देण्याचा घात घातलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी की आम्हाला मैदानं मोकळी मिळत नाहीत म्हणून या ठिकाणी सभागृह सोडून ते सभागृहाच्या बाहेर जे मैदान आहे ते आम्ही मैदान बनवलेलं आहे. प्रशांत कोचरेकर सह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.